पंडित जी, जन्म नावावर जी रास निघते त्यावरूनच भविष्य बघावं का? काल परवा माझ्या ऑफिसला असं झालं होतं, माझ्यासमोर एक क्लायंट बसला होता आणि त्या लग्नाची जी डायव्होर्सची पत्रिका त्याची होती, तर डायव्होर्स चालू होता म्हणून पत्रिका बघितली. मग तुम्ही म्हटलं कशावरूनच जुळवलं, कुठेतरी खेड्यातून आले होते ते. म्हटलं नाही, म्हटलं माझं नाव अमित आहे, याच्यावरून माझी रास मेष आहे म्हणून आम्ही ते जुळलं आणि अशी परिस्थिती आली. पण तुम्हाला जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण माहिती होतं का? हो माहिती होतं म्हटले. पण त्यांनी फक्त नाव विचारलं आणि सांगितलं अमितवरून एवढं जुळ एवढे अमितवरून मेष राशी येते, मेष राशी एवढे गुण जुळतो आणि लग्न करून टाकलं. आणि हातात घातलेले खडे पण वेगळे, मेष राशीचं पोळं घातलं होतं, परत पुष्करात घातला होता, सगळं मेस होतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तुमचं नाव काही का असे ना, अमित असू दे नाहीतर शिवाजी, काही असू दे नाव तुमचं, पण ते जे नाव नुसतं वापरातलं नाव असू शकतं, पण जे तुमच्या पत्रिकेमध्ये जेव्हा त्याला म्हटलो तुझी रास मिथुन रास आहे, नाही सर म्हटलं माझी रास अमित आहे, माझं तर मेष रास आहे. अरे पण तुला अमित नाव ठेवलेलं आहे, याचा अर्थ रास तुझी मेष आहे असं होत नाही. काही लोक आवडीनं आपल्या मुलांचं नाव मुलींचं नाव काहीतरी ठेवतात, पण त्यावर न जाता जे जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाणची आहे त्याच्यावरून जे एक्झॅक्ट नाव राशीवरून येतं ती रास जी ठरते आणि ते नक्षत्र ठरतं, नक्षत्र, रास, चरण या सगळ्यांचा विचार करून, ग्रहांचा विचार करूनच प्रिडिक्शन करून पुढं गेलं तर सक्सेस मिळतो. फक्त नावावर